नमस्कार गावाकडची टेस्ट या YouTube चॅनल आपला सर्वांचा सहर्ष स्वागत आज आपण संक्रांतीचे स्पेशल पोळ्या बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी डाळ करून घ्यायला पाहिजे त्यामुळे आपण आता इथं जात्यावरची डाळ करून घेणार आहोत चला तर मग आपल्याला जात्यावरची डाळ करून घेऊया सखी बहीण भाऊ एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला एकाच्या आईच्या खुशीत दोघांचा जन्म झाला दोघांचा जन्म झाला दोघांचा जन्म झाला गावातल्या गावात भाऊ बहिणीला विसरला भाऊ बहिणीला विसरला भाऊ बहिणीला विसरला गाडी बंगला सोने त्याचा गर्व त्याला झाला त्याचा गर्व त्याला झाला त्याचा गर्व त्याला झाला दळण दळताना डोळे काग भरून आले डोळे काग भरून आले डोळे काग भरून आले बालपणीचे सारे डोळ्यासमोर आले बहीण भावंडा एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला एका भाकरीचा काला सांगते बाळा तुला एका खुशीत जन्म झाला एका खुशीत जन्म झाला एका खुशीत जन्म झाला बहीण भाऊ झगडा कोणीतरी सोडवील का कोणीतरी सोडवील का भरल्या बाळवात कठीणांनी दोन तर होईल का कठीणांनी तर होईल का ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपण जात्यावरची डाळ करून घेतलेली आहे आता आपण हे गोळा करूया आज आपण पोळी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सगळं करायला लागते प्रकारे आपण आता हे डाळ स्वच्छ करून घेऊया बघा हे पूर्ण असं पुढे येते आपल्याला हे पाकडून पाकडून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे एक एकदा डाळ बारीक झालेलं असते आपल्याला ते पण काढून घ्यायचं आहे बघा आता मस्त डाळ सगळं स्वच्छ झाले आहे जात्यावरती हे डाळ करून आता आपण सगळं छान असं पाकडून वगैरे घेतलेलं आहे मस्त अशा प्रकारे डाळ झालेलं आहे आता आपण हे डाळ शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे आपण आता चूल पेटून घेऊया आता चूल तर पेटलेलंच आहे आता आपण चुलीवरती पातेलं ठेवूयात आणि या पातेल्यामध्ये पाणी घालूया पाणी घालूया अजून एक तांब्या घालते आता आपल्याला हे पाणी छान असं उकळवून द्यायचं आहे आता आपण हे पातेल्यावरती झाकण लावून छान असं पाणी उकळवून द्यायचं आहे आता आपण तिकडं चुलीवरती पाणी उकळायला ठेवलंय तोपर्यंत तिकडं डाळ घेतले आता डाळाला थोडंसं आपण तेल लावून घेऊया म्हणजे ते डाळ शिजताना उतू पण येत नाही आणि डाळ शिजल्यावर छान असं मऊ होतात त्यामुळं आपण तेल लावायचं आहे आता आपण थोडंसं तेल घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आता छान असं मिक्स करून घेतलेले आहे आता पाणी उकळलेत का बघूया झाकण काढूया बघा छान असं पाणी उकळलेले आहेत त्यामध्ये आपल्याला आता हे डाळ घालूया थोडंसं सगळं मिक्स करूया आता आपण परत झाकण लावून छान असं आपल्याला हे डाळ शिजवून घ्यायचं आहे आता आपण इकडे डाळ शिजूसपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊया तर मी काटवट घेते त्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण आता छान असं मळून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडंसं
थोडंसं मीठ जास्त टाकायचं म्हणजे पोळी फुटत नाही. आता आपण छान असं मिक्स करून घेतलेले आता पाणी घालून छान असं मळून घ्यायचं. आता पाणी घेते मी. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे ते पातळ होऊ शकते, त्यामुळे थोडं थोडं घालून छान असं मळून घेऊया. मग आता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतले. आता आपण थोडंसं तेल सोडूया, सगळीकडं लावायचं तेल. आता आपण तेल लावून छान असं मळून घेऊया म्हणजे पीठ खाली चिटकणार नाही आणि छान असं मऊ पण होईल. हे पीठ जास्त घट्ट पण करायचं नाही आणि पातळ पण नाही करायचं. हे बघा, आता आपण अशा प्रकारे पीठ मळून घेतलेले आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी मुरवायला ठेवायचं आहे. आता आपण डाळ शिजली का बघूया, झाकण काढूया. डाळ शिजायला थोडंच वेळ राहिलेलं आहे, त्यामुळे आपण इथं थोडंसं हे जायफळ आणि एलदोड घेतलेलं आहे. आता आपण हे बारीक करून घेऊया. आता आपण हे एलदोड आता आतलं हे काढून घेऊया. मी 5-6 एलदोड घेतले आणि 2 तुकडे जायफळाचं घेतलेले आहे. हे जायफळ आणि एलदोड घातल्यामुळं खूप चविष्ट येते पोळीला. आता आपण हे बारीक करून घेऊया. आता आपण जायफळ आणि एलदोड बारीक करून घेतली. आता हे काढून घेऊया. आता बराच वेळ झालेला आहे, आता आपण डाळ शिजले का बघूया, झाकण काढूया. आता मस्त डाळ शिजले का बघायचं आपल्याला. आता आपण बघूया. मग आता हे छान असं बारीक होते पूर्ण, आपण असं झालं तर ओळखायचं पूर्ण डाळ शिजलेले आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा, आता आपण इथे पातेले घेतले आणि वरती चाळणी घेतलेली आहे. आता आपण हे पातेल्यावरती चाळणी ठेवणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये हे डाळ काढून ह्याच्यात घालायचं आहे म्हणजे पाणी छान असं सगळं वितळून जाते. आणि डाळ वरती राहतात. आता आपण डाळ काढून घेतलेली आहे. आता आपण कढई ठेवूयात चुलीवरती. कढई थोडंसं गरम करून घेऊया. आता कढई गरम झालेली आहे. आता आपण कढईत डाळ घालूया. आता आपण हे डाळ घालूया. आता आपण इथं 2 वाटी डाळ घेतली होती आणि 1 वाटी इथं मी गूळ घेतलेली आहे. तुम्हाला अजून गोड आवडतं असेल तर तुम्ही जास्त पण गूळ घालू शकताय. मी 1 वाटी घेतलेली आहे. आता छान असं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे पूर्ण शिजून घ्यायचं आहे. हे बघा, आता गूळ आणि डाळ छान असं मिक्स झालेलं आहे आणि छान असं हे पूर्ण मऊ झालेले आहे. ह्यामध्ये आपल्याला आता इथं एलदोड आणि जायफळ बारीक करून घेतले ते घालूया. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. बघा, आता छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया. मग छान असं मऊ पण झालेलं आहे. आता आपण इकडं पाट्यावरती बारीक करून घ्यायचं आहे. आपण हे मगाशी डाळामधले पाणी काढून घेतले होतं. हे जर कटाचं आमटी चांगलं होते म्हणून आपण हे पाणी कटाचं आमटीला वापरणार आहोत. हे बघा, मी इथं एक कापड घेतलेलं आहे, सुती कापड आहे पांढरं. पाट्यावर खाली हातरून घ्यायचं आहे, खाली घालायचं आहे म्हणजे पुरण खाली सांडते, त्यामुळे आपल्याला हे छान असं घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घेतलं. आता हे आपण वाटून घेऊया. थोडं थोडं घेऊन छान असं बारीक करून घ्यायचं आहे. पाट्यावरती वाटल्यामुळं खूप छान होतात आणि बारीक पण छान होते आणि पोळ्या पण करायला छान येतात आणि चव तर मस्त लागते.
आता शेवटचं थोडंस राहिलेलं हे पण करून घेऊया. हे बघा आता अशा प्रकारे मी पूर्ण छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाट्यावरती. बघू शकताय छान असं पूर्ण मऊ झालेलं आहे पुरण. बघा अशा प्रकारे पूर्ण बारीक होतंय आणि खायला पण खूप चविष्ट लागते अशा प्रकारे पाट्यावरती वाटून घेतल्यावर. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण पुरण छान असं वाटून घेतलेले आहे. आता आपण चूल पेटूया, म्हणजे चुलीत आपण डाळ वगैरे शिजवून घेतलेलंच आहे. फुकणीचं सायनं फुंकून जळ करून घेऊया. आता आपण चुलीवरती तवा ठेवूया. आता इकडे पोळी करण्यासाठी लाकडी पळपूट लाटणं पण घेऊया. आता थोडंसं आधी तेल लावूया पळपूटला आणि थोडंसं पीठ घेऊन छान असं आपल्याला अजून एकदा मळून घेऊया. आता छान असं मऊ झालेले आहे. आता आपण पोळ्या करून घेऊया. मी आधी थोडंसं गोळा करून घेते तेल लावून. बघा अशा प्रकारे मी इथं पीठ घेतलेले आहे. तर हे असं गोळा करायचं आणि सेम वाटीसारखं आपल्याला हातानं मोठं करून घ्यायचं आहे. साईडनं सगळं थोडं थोडंसं पातळ करायचं, मध्ये जाड असलं तरी पण चालेल. बघा अशा प्रकारे मी करून घेतलेले आहे. आता आपण पुरणाचा पण गोळा करून घेऊया. बघा अशा प्रकारे पुरणाचं पण गोळा करून घेतलेले. आता ह्यामध्ये पुरण घालूया आणि छान असं आपल्याला हे दाबून आत घालायचं आहे आणि गोल असं आपल्याला हे गोळा करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी आत भरलेले आहे पुरण. आता आपण छान असं गोळा करून घेऊया. हे बघा वरती पीठ राहिलेलं असते त्यामुळं हे काढलं तरी पण चालेल आणि इथंच दाबलं तरी पण चालेल. मी इथंच दाबते. थोडंसं हातानं सगळीकडं दाबून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी गोळा करून घेतलेलं आहे. आता आपण मी आधी तुम्हाला तेल लावून पोळ्या कसं करतात ते दाखवते. पण थोडंसं तेल लावूया खाली आणि गोळाला पण लावूया आणि छान असंही आता आपण लाटून घेऊया. आपण सगळी बाजूने छान असं लाटून घ्यायचं आहे. आता आपण छान असे लाटून घेतलेले आहे. आता आपण हे तव्यामध्ये घालूया मस्त छान असं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. हे जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला हे पलटी करायचं आहे. आता आपण हे पलटी करून घेऊया. बघा छान असं भाजलेले आहे. आता आपण तेल लावूया सगळी बाजून. बघा मस्त छान असं पोळी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकताय. सगळी बाजून छान असं फुगलेले आहे मस्त छान असं. आपल्याला सगळी बाजून हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे बाजू पलटी करून घेऊया. बघा मस्त आपण तेल लावूया. काही पलटी करूया. अशा प्रकारे फुगलं तर मऊ छान लागते पोळे. बघा मस्त सगळी बाजूने छान असं फुगलेले आहे, बघू शकताय. हा मस्त छान असं भाजलेले पण आहे. काढून घेऊया दोन्ही. बघा मस्त छान असं परफेक्ट पोळी तयार झालेली आहे मस्त. आता मस्त सगळं स्वयंपाक करून घेतलेलं आहे. तुम्ही इकडं बघू शकताय छान असं पोळ्या पण तयार करून घेतलेल्या आहे.
पोळ्यास तर खूप खमंग सुटलेले आहे. का म्हणजे ज्यात येलदोड आणि जायफळ काटल्यामुळे मस्त खमंग तर सुटलेले आहे. आणि इकडे भजी पापड आणि इकडे कटाचा आमटी पण करून घेतलेले आहे. भात दूध आता सगळं स्वयंपाक करून घेतलेले आहे. आता आपण ह्यांना जेवायला देणार आहे. थोडंसं जास्त वेळ गेलं पण सगळं मस्त स्वयंपाक तयार झालेले आहे. आता आपण जेवायला देऊया. आधी मी पोळ्या घेते. मस्त पोळ्या मऊ लुसलुशीत झालेल्या आहे. इकडे कटाचा आमटी आहे ते पण एका वाटीत मी देते. आता इकडे दूध पण घेतलेले आहे. दूध पण एका वाटीत घालते. आणि इथं मी एका वाटीत तूप घेतलेले आहे ते थोडंसं घालूया दुधामध्ये. आणि इथं भात करून घेतलेले आहे. आता भात पण घालते मी. भरपूर मेनू आहेत बरं काज मंडळी. संक्रांती निमित्त हे सगळं असभ्य आहे बघा. बघा आता मस्त मी सगळं जेवण वाढलेले आहे. आता आपण ह्यांना देऊया जेवायला. हे घ्या ताट आणि जेवण करून घ्या. उशीर झाला पण आता सावकाश निवांत जेवा. पाणी पण घ्या. तर मंडळी या जेवण करूया. हे पोळ्याचं जेवण आहे. मस्त जेवण झाले. सुरुवात करूयात आपण जेवायला. नाल खोळा नाचणीच्या पापड्यात बघा. मंडळ पोळ्याचं जेवण म्हटलं का नाही कटाची आमटी एक वाटी तर आमटी आपल्याला प्यायला लागते असते अशी पोळ्याचं जेवण झालं आहे असं वाटतच नाही. मस्त आमटी झकास झालं. तर मंडळ का नाही जेवण एवढं जबरदस्त झालंय का नाही त्यामुळे जेवण काय आता लवकर उरकायचं नाही. वेळ लागेल जरा जेवायला. आजची पोळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा विसरू नका. व्हिडिओला लाईक बी करा शेअर पण करा. अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब बी करून टाका. म्हणजे कसं आपलं सगळे रेसिपी तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतील. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.